आमदार रमेश बोरनाळे आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. आजचा दिवस किती मोठा आहे, एक उठाव केला तुम्ही, यानंतर प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचलं, आज ठरेल असं वाटतं तुम्हाला खरी शिवसेना कुणाची, की वेळ देण्यात आलेला आहे आणि नंतर निर्णय दिला जाईल? माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली जो उठाव आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे आणि आज त्याची सुनावणी माननीय राहुलजी नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष यांच्यासमोर आहे आणि म्हणून आमची एक भक्कम बाजू आमच्या वकिलामार्फत त्या ठिकाणी मांडली आणि म्हणून त्यांना एक 8 दिवस त्या ठिकाणी एकमेकांना सबमिशन करण्याची संधी त्या ठिकाणी दिलेली आहे. म्हणून आज काही निकाल त्या ठिकाणी लागत नाही. पण आपले किती आमदार आहेत जे या ठिकाणी पोहोचले होते आणि शिंदे गटाचे किती आमदार पोहोचले, त्यासोबतच ठाकरे गटाचे किती आमदार पोहोचले? शिवसेनाचे एकनाथरावजी शिंदे साहेबांचे आणि म्हणून आमचे सर्व आमदार हजर होते. नक्कीच. आणि निर्णय तुमच्याच बाजूने लागेल असा विश्वास? 100% शिवसेनाच आमची आहे, बाळासाहेबांचे विचारच आमच्यामध्ये आहे. एक जे सुप्रीम कोर्टामध्ये सांगितलं जात होतं की पक्षाचे जे व्हीप आहेत, शिवसेनेचे जे व्हीप आहेत, त्या व्हीपवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता आणि विधानसभा अध्यक्षांनाही सांगितलं होतं की खरे व्हीप कोण आहे ते तुम्ही तपासून पाहावं आणि त्यावर देखील आक्षेप घेतला होता असं बोललं जात होतं. नेमकं काय घडेल असं वाटतं? विधानसभेचे अध्यक्ष माननीय राहुलजी नार्वेकर आहे ना, एक विधितज्ञ आहे, अध्यक्ष आहे पण विधितज्ञ आहे, आणि म्हणून ते व्यवस्थितपणाने त्याची पाहणी करतील आणि निश्चित व्हीप कोणाचा आहे, कोणत्या बाजूने निकाल, तर थोड्याच दिवसात आपल्याला समोर येणार आहे. ज्या पद्धतीनं संजय राऊत म्हणतायत की सच का सच और झूठ का झूठ, नेमकं काय आहे ते समोर येणार आहे आणि काही आऊट घटकेचंच सरकार आहे असं वारंवार ते सांगतात. तुम्हाला वाटतं या आजच्या हिअरिंग नंतर ज्या दिवशी निर्णय दिला जाईल त्यावेळी असं काही घडेल त्यांच्या मनासारखं? त्यांना मना जरा दम मारा ना, प्रतीक्षा करा ना, सच कोणाचं आहे समजेल ना लवकरात लवकर. तुम्ही कॉन्फिडेंट आहात? शिवसेना बिलकुल, शिवसेना आमची आहे, तुमच्याकडे सगळ्यात जास्त आमदार सुद्धा आहेत, त्यामुळे सरकारमध्ये सुद्धा तुम्हीच राहणार. पुढच्या वेळी नेमकं निर्णय काय घेईल, जनता काय निर्णय घेईल आणि पुढच्या वेळी देखील असं समीकरण पाहायला मिळेल? आम्ही बाळासाहेबांच्या विचाराची आमची शिवसेना आहे, निश्चित पब्लिक सुद्धा आमच्याच बाजूने निर्णय घेणार आहे. नक्कीच. औरंगाबादमध्ये कॅबिनेटची बैठक होत आहे, तुम्ही सुद्धा औरंगाबादचे नेते आहात, किती मोठा निर्णय आहे हा आणि कशा पद्धतीची तयारी त्या ठिकाणी झालेली आहे? एकंदरीत मराठवाड्याचा जो अनुशेष आहे तो अनुशेष भरून काढण्यासाठी मराठवाड्याला मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाला 75 वर्ष त्या ठिकाणी पूर्ण झाले. निश्चित अमृत महोत्सव वर्षानिमित्ताने या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब, फडणवीस साहेब आणि अजित दादा मराठवाड्याच्या वाट्याला निश्चित जास्त निधी त्या ठिकाणी देतील आणि एक कॅबिनेट एक चांगल्या पद्धतीने होईल आणि त्याचीसुद्धा पूर्वतयारी 8 दिवसापासून चांगली त्या ठिकाणी सुरू झाली. पाण्याचा प्रश्न आहे, शेतीचा प्रश्न आहे, दुष्काळ आहे, बरेच प्रश्न आहेत, हे सगळे प्रश्न मार्गी लागतील? येस, मला वाटतं 100% मार्गी लागतील, आतापर्यंत मार्गीच लागली ह्या वर्षामध्ये. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर रमेश बोरनाळे आपण पाहतोय, वैजापूरचे आमदार आहेत, गंगापूरचे, आणि त्यांनी आपली बाजू मांडलेली आहे. शिवसेना आमचीच आहे, आम्हाला न्याय मिळेल असं ठासून सांगतात. नेमकं काय घडणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईक, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.